भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या 8 वर पोहोचलेली आहे। 42 तासांनी एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य हे आता थांबवलेलं आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एकूण 18 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि यातील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांनी। इमारत दुर्घटनेला 42 तास उलटून गेलेले आहेत। 42 तासानंतर एकूण 18 लोकांना बाहेर काढलं गेलेलं आहे। यापैकी 8 जण हे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत तर 10 लोक हे जिवंत काढले गेलेले आहेत। सध्या एनडीआरएफ जवानांकडून सध्या अंतिम टप्प्यातली शोध मोहीम सुरू आहे। त्याच्यानंतर फायनल निर्णय हे घेतला जाणार आहे। आणखीन काय शोध मोहीम सुरू ढिगाऱ्याखाली आणखीन काय संशय व्यक्त केला जातो आहे यानंतर प्रांत अधिकारी हे देखील घटनास्थळी हे पोहोचले असून फायनल निर्णय हे प्रांत अधिकारी घेणार आहेत। यानंतर देखील एकूण बघितलं गेलं जाणार आहे की आता किती वेळानंतर एनडीआरएफ जवानांकडून ही शोध मोहीम थांबवली जाणार आहे। फैयाज शेख, साम टीव्ही, भिवंडी। दरम्यान या संदर्भात एनडीआरएफ कडून काय माहिती देण्यात आलेली आहे आपण ती सुद्धा ऐकूया। कंटिन्युअस ऑपरेशन चल रहा था उसमें एनडीआरएफ, टीडीआरएफ, जिला प्रशासन, पुलिस सभी लोगों ने मिलकर के एक लगातार जो है ऑपरेशन किया है अबाउट 45 आवर्स का, जिसमें कि 10 लोगों की जो है उनको जीवित निकाला गया और 8 लोगों की जो है रिपोर्टेड डेथ है उनको निकाला गया था। दे हैव बीन रेफर टू हॉस्पिटल।